शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आलोय बरं का तुमच्या वाड्या म्हणजे? क्षमा करा पण मी आपल्याला ओळखलं नाही. कोण आहात तुम्ही? अहो असं काय करताय सा? महादेवांनीच धाडला हाय आम्हाला इथं. इथं तुम्ही तुमचं राज्य सुरू करणार आहे सा असं कळलं. तू आता तुझं राज्य प्रस्थापित करणार आहे आणि त्यासाठी राज्याच्या प्रधानजींची निवड मी केली आहे. ते तुझ्याकडे येण्यासाठी निघाले आहे. होय, महादेवांनी मला दृष्टांत दिला होता. त्यांनी सांगितलं होत की या राज्यासाठी प्रधानजी येणार आहे. होय, अहो त्यांचा आदेश आला आणि आलो इथं. बर, या दुर्गा देवी माझी बायको आहे. जोगेश्वरी तूच नाव? हो. वाटलंच बघ मला. आणि हाय का, नाही म्हणजे जास्ती महादेवांनी पाठवलं त्यांचं स्वागत नाही करणार भाई. हो हो. आणि हे काय कुठं निघालीस होय? नाही नाही, कुठे नाही. तुम्ही या ना, या. तुमचं स्वागत आहे. नाथा, नाही म्हणजे तुमचा यो वाडा लईच सुंदर आहे बघा. सोन्याचा यो वाडा फार दूरवरून लखकतोय. तुमच्या या राज्यात तुमचा यो राजवाडा लई शोभून दिसतोय बघा. महादेवांनी आज्ञा केली आणि आम्ही इथे आलो. या ना, तुम्हाला वाडा दाखवते. होय. महादेवांच्या आशीर्वादानेच हा वाडा बांधला आहे. त्यांची इच्छा होती की मी इथे राज्य वसवावं, पण अजून राज्य वसलेलं नाही. नाथा, तुम्ही काय बी काळजी करू नका. होईल समजा हळूहळू. तुम्ही आला आहात म्हटल्यावर होईलच. आता तुम्ही सुद्धा या राजवाड्यातच राहा. नंदी, त्यांच्या विश्रामाची व्यवस्था कर. हो, या. काय करावं आता ह्या पोरीच? पूजा बी माझी मांडून होत आल्या तरी अजून हिचा पत्ता नाही. एक काम सांगितलं की देवाच्या पूजेसाठी फुलं घेऊन ये, तर ती सुद्धा आणली नाहीत.
मळ्या ए मळ्या मळ्या हे मळ्या आईने सांगितले या भैरवनाथांच्या पूजेला निळे फुले पाहिजे पण मी आता किती उडकते आहे रानात निळे फुले कुठे गावनाच आता काय करू तुम्हाला देवाच्या पूजेला निळे फुले दुर्गा देवी पार्वती देवी ह्या माझ्या आराध्या आहेत माझ्या मनात जे जे काही आहे ते सगळं काही मी त्यांच्या पुढे मांडते आणि माझ्या मनातलं त्या सारं काही जाणतात भक्ताच्या मनात काय आहे हे त्यांच्या देवाला समजत असत यात त्यांनीच लग्नासाठी सुयोग्य वर म्हणून ह्यांची निवड केली आमचा विवाह झाला आणि मी देवींना सांगितलं की तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका म्हणून पण लग्नानंतर श्री महादेव आणि पार्वती देवी इथून निघून गेले पर ते कुठेही असलं तरी त्यांचं ध्यान तुमच्यावर असणार नव्हं हो मलाही सारखं हेच वाटतं मगाशी मी जात असताना मला त्यांचा आवाज ऐकू आला की जोगेश्वरी तू हा तुझा वाडा तुझा संसार सोडून जाऊ नकोस काय म्हणलं ना त्यांचा आवाज हो जोगेश्वरी मीच तुला जाऊ नको म्हणत होते कारण मी इथे येणार होते तुमच्या संसाराची घडी नीट बसवायला आमचा विवाह झाला आणि मग जागरण गोंधळ झाल्यावर श्री महादेव आणि पार्वती देव ह्या शिवलिंगाच्या रूपात प्रतिष्ठापित झाले इथे तुमच्या विवाहासाठी ठेवलेलं हे जागरण गोंधळ जसं संपेल तसं आम्ही ह्या ठिकाणी प्रतिष्ठापित होऊ जोगेश्वरी खर तर मी तुझ्या समोर आहे पण तू मला ओळखत नाही अर्थात यात तुझी चूक नाही कारण तू आणि भैरवा तुम्ही आम्हाला ओळखू नये म्हणूनच तर आम्ही हे रूप घेतलंय खरं सांगू हे शिवलिंग इथे प्रतिष्ठापित झाल्यापासून असं एकदाही मला वाटलं नाही की त्या माझ्यापासून दूर गेल्या आहे म्हणलं ना वं त्यांचं ध्यान असणार तुमच्यावर आणि आज तुम्ही आलात ह्याचा देखील खूप आनंद वाटला मला खरं सांगू काय का कोणास ठाऊक पण तुम्हाला बघून असं वाटतंय की माझ्या हक्काचं कोणीतरी आलंय असं अव तेच की हक्काने सांगायचं काय वाटतंय ते आणि मला बी समजलं तर तुमच्या मनात काय आहे ते आणि आज योग बघा ना शारदीय नवरात्रोत्सवाचा आज पहिला दिवस आहे घटस्थापना आहे आज आणि त्यात तुमचंही आगमन झालंय योगायोग नाही जोगेश्वरी मी आज मुद्दाम ठरवूनच आले आहे इथे आज लग्नानंतरची पहिली नवरात्र आहे ना चांगलंच आहे मग तुमच्या हातनं देवीला पहिली माळ वाहू काय चालेल ना जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर